सगळ्यांचं पुन्हा एकदा आमच्या आयशा उवळ या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं मनापासून स्वागत आहे। तर नेहमीप्रमाणे आम्ही इवनिंग वॉकला निघतोच बीचवर, तर आज थोडंसं सॅड न्यूज आहे। तर ॲक्च्युली थंडीचा हंगाम चालू होतो आणि आमच्या बीचवर बरेचसे ऑस्ट्रेलियन बर्ड्स या ठिकाणी येत असतात, पाहुणे म्हणून असतात। तर चालता चालताना आम्हाला एक दुर्दैवाची घटना म्हणून आम्हाला आता एक पाहायला मिळाली। ॲक्च्युली सी बर्ड्स वगैरे जे होते ते तुम्हाला दाखवतो मी, काही उडाले काही समुद्रामध्ये गेले आणि काही ह्या साईडला आहेत ते तुम्हाला मी दाखवतो। सी बर्ड्स आहेत, आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असाल, हे सगळे सी बर्ड्स आहेत। काही पाण्यामध्ये गेले वास्तव्याला आणि हे काही किनाऱ्याला येतात। तर ह्याच्यामध्ये कावळे वगैरे आहेत, तर याच्यामध्ये कदाचित कावळे आणि सी बर्ड्समध्ये असं फायटिंग होते, झटापटी होते। तर त्याच्यामध्ये एका अशा कावळ्याच्या ग्रुपने एका सी बर्ड्सला इथे पक्षाला मारलेलं आहे, ते आता आम्हाला निदर्शनात आलं। तर कावळ्याच्या आजूबाजूला ह्याला बोचत होते, ॲक्च्युली बघितलं की काय रेस्क्यू करता येतं का, पण त्याचा जीव गेलेला आहे। मी हातात घेतो आहे, तर वॉश करीनंतर माझे हात, पण असं वाटतं हा जिवंत आहे, पण त्याला कावळ्याने अक्षरशः बोचून मारलेलं आहे। तर आता याला एकच की आता ही पुळण जी आहे, वाळू आहे, ते एक फुटाचा खड्डा खोदून त्याच्यामध्ये त्याला पुरतो आहे। वाईट वाटतं आहे, कारण हा आपल्याकडचा पाहुणा आहे, ऑस्ट्रेलियावरून एवढ्या लांबून आपल्या भारत देशात येत असतात आणि ही दुर्दैवाची घटना, असं तुम्हाला वाटते जिवंत आहे पण त्या तो डेड ह्या पोझिशनमध्ये आहे। तर एक खेदाची गोष्ट आहे। तर या पक्षाला नक्कीच, या पाहुण्याला मी थोडंसं इथे जाऊन एक साईडला खड्डा करतो आहे आणि त्याच्यामध्ये त्याला पुरतो आहे, कारण कावळे त्याचा अक्षरशः फडशा पाडताना, नक्कीच त्याचा फडशा पाडताना, फडशा पाडण्याचा प्रयत्न करतील, तर तसं का होऊ नये आणि नक्कीच एक दुर्दैवाची घटना आहे। तर त्याला पुरतो आहे आणि नंतर मग आम्ही आमचं जे राहिलेलं वॉकिंग आहे ते पूर्ण करू। तर आता आम्ही या पक्षाला इथे या वाळूत खड्डा करून पुरणार आहोत। इथपर्यंत पाणी येत नाही, त्याच्यामुळे किनाऱ्याच्या भरपूर वरती आम्ही आलो जिथे सुकी पुलण आहे आणि आता थंडीमध्ये पाण्याची जी किनारपट्टी जी असते, पाण्याची वरती येण्याची लेवल ती खाली झालेली असते, ज्याच्यामुळे इथपर्यंत पाणी येणार नाही, त्याच्यामुळे काही शंका यांच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही आहे इथे पुरायला। येस, कारण बघू शकता आपण आता एवढा खड्डा जरी केला आहे तरी यात पाणी नाही आहे। आता एवढा खड्डा कशासाठी, तर पुन्हा कुत्र्यांनी वगैरे उकरून काढू नये म्हणून, कारण कुत्रे वगैरे खणू शकतात त्याच्यामुळे आणि कावळे वगैरे पुन्हा चोचीने वगैरे त्याला वर काढू शकतात, त्याच्यामुळे थोडासा खड्डा करतोय। आता जरी तो आतमध्ये कंपोज जरी झाला तरी काही प्रॉब्लेम नाही आहे, तो वरून थोडं मी पुळण दाबतो आहे, त्याच्यामुळे कुत्र्याला वगैरे वाद जाणार नाही आणि कोणी उकरणार नाही। तर पुन्हा आम्ही निघालो आहोत आमच्या इव्हनिंग वॉकच्या दिशेने आणि इथे आलेला आहे आमचा रँचो, जो की आमच्या सोबत रोजच येतो आणि यांच्यासोबत खेळतो आहे, तुम्ही पाहू शकता। त्या पक्षाला समुद्र पक्षी जो आहे सीबर्ड, त्याला आम्ही आता पुरला, आताच थोडंसं वाईटसुद्धा वाटलं। तसं किनाऱ्यावर काही असे काही
आपल्याला बीचवर जर सी बर्ड्सना कोणी त्रास देत असेल तर नक्की तिथे थांबवा, कारण आपल्या भारत देशामध्ये येतात, पाहुणे म्हणून येतात आणि त्यांचं वेलकम करणं हे प्रत्येक इंडियनचं कर्तव्य आहे. तर जर जिवंत असता जर रेस्क्यू करायला मिळालं असं, म्हणजे रेस्क्यू केलं असतं त्याचं काय, त्या माझ्या परीने मला ट्रीटमेंट जर करायला भेटली असती किंवा त्याची करता आली असती तर मी केली असती. पण तोपर्यंत बघितलं त्याने जीव सोडला होता, म्हणजे ॲक्च्युली आम्ही पोचलो आणि तिथे तो जिवंत नव्हता, तर त्याच्या आधीच तो मेलेला असेल आणि कावळे त्याच्या अवतीभोवती होते कारण कावळ्याने त्याला बरंचसं बोचलं पण होतं. तर हे जे पक्षी आहेत ना, ऑस्ट्रेलियन पक्षी आपल्या किनारवर येतातच, पण असे बरेचसे किनारे आहेत ना, जसं रत्नागिरी, गोवा, हे सगळं केरळा, हे सगळं किनारपट्टीपासून ते पूर्ण पालघर म्हणजे गुजरातपर्यंत हे पक्षी जातात. आणि जसं थंडीचा हंगाम चालू होतो, हे पक्षी सगळीकडे इंडियामध्ये जेव्हा येतात ते सगळीकडे पसरले जातात. तर त्याच्यामध्ये आता आम्ही ज्यावेळी मांडवा टू गेटवे जेव्हा आम्ही प्रवास करतो बोटने, तर यातले सीबर्ड्स, हे सीबर्ड्स असेच यांचे बरेचसे साथीदार तिकडेसुद्धा दिसतात. आणि अक्षरशः ते बोटच्या मागे काही खाण्याच्या निमित्तानं येत असतात, म्हणजे बोटच्या मागे उडत असतात. तर मग काही कस्टमर्सना दया येते, म्हणजे पॅसेंजरचे असतात, आणि ते त्यांना मग लेस किंवा कुरकुरे याचे छोटे छोटे तुकडे खायला घालतात. ॲक्च्युली ते त्यांचं खाणं नाही आहे. आपण जर बोटमध्ये प्रवास करतात ते बघा लिहिलेलं असतं की हे सीबर्डचं खाणं ॲक्च्युली फक्त फिश आहे, छोटे छोटे मासे आहेत, ते त्यांच्यावर फक्त ते जीवन त्यांचं जीवन चालू असतं. आणि आपण जर त्याच्यामध्ये वैयक्तिक जर त्यांना वेगळं काय खायला देतो आहे, त्यांना ते डायजेशन होत नाही ॲक्च्युली, आणि त्याच्यामुळे सुद्धा त्यांचा मृत्यू ओढा होऊ शकतो. तर ह्या गोष्टी आपण केअरफुलपणे आपण ह्या पाळल्या पाहिजेत, हे एक महत्त्वाचं आहे. तर आपल्याला माहीत नसेल तर, म्हणजे आता काही बहुतेकांना माहिती पडलं आहे, पण तरीसुद्धा आपण त्यांना प्रेमाने खायला जातो, म्हणजे खायला देतो की चला असू द्या खात आहे, तर ते खातातसुद्धा, पण त्यांना डायजेस्ट होत नाही पहिली गोष्ट. आणि तुम्ही जर यूट्यूबवर सर्च केलं किंवा गुगलवर सर्च केलं तुम्हाला बरेचसे इन्स्ट्रक्शन तुम्हाला डिटेल्स मिळेल त्याच्यावर. त्याच्यामुळे जे 4 महिने आपल्याकडे येतात पाहुणे म्हणून, तर त्यांचं व्यवस्थित आपण वेलकम केलं पाहिजे, कारण ते नेक्स्ट इयरला सुद्धा आपल्याकडे आले पाहिजे. जर अशा प्रकारचे जर झटापटी होत असतील तर हे पक्षी घाबरले तर असे बरेचसे समुद्र आहेत या जगामध्ये, तर तिकडेसुद्धा ते जाऊ शकतात. आणि आपल्याकडचं ते जे वातावरण जे आहे ते पक्ष्यांमुळे अतिशय उठून दिसतं. समुद्रकिनारा असा खूप छान दिसतो, फोटो वगैरेसुद्धा आपल्याला फोटोग्राफीसुद्धा बनवता येते. तर ह्या गोष्टी जर तुम्हाला हव्या असतील तर त्यासाठी आपण त्यांचं रक्षण करणं ही आपलं पहिली जबाबदारी आहे, तर हेसुद्धा लक्षात ठेवा. तर चालता चालता आम्हाला असा प्रसंग आमच्या आता बाबतीत हा घडला, तर बघी आता नेक्स्ट टाईम जर असं जर सापडलं कोणी, जर कावळे वगैरे जर त्या ठिकाणी त्रास देत असेल तर आम्ही त्या, आता कावळासुद्धा पक्षीच आहे, त्यालासुद्धा मारणं उचित ठरणार नाही, पण जर असे बोचत असतील तर नक्कीच आम्ही त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करू. तर आणि असंच नुसते ह्या पक्ष्यांबद्दल नाही, तर जेवढे आपले मुके प्राणी आहेत, जर कुत्रा असो, गाय असो, कोणालाही जर कुठल्याही प्रकारची इजा होत असेल किंवा काही त्रास होत असेल तर नक्की तुम्ही तिथे पॉसिबल असेल तुम्हाला, तर तुम्ही नक्की त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करा. आणि हाच तो एक छोटासा संदेश आम्हाला द्यायचा होता, तर आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही तो देतो. तर अशाच नवनवीन व्हिडिओ आमच्या येत राहतील आणि त्या पूर्ण पहा, त्या कशा वाढल्या हे आम्हाला नक्की कळवा. तर त्यासाठी आमच्या आयशा वळला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आता आम्ही इथेच थांबतो. आमचा जो इव्हनिंग वॉक आहे तो आम्ही कम्प्लीट करतो. तर भेटूया आपल्या पुढच्या व्लॉगमध्ये. तर मी श्रावणी, मी ईश्वर, भेटूया, बाय.